तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन साफ स्वच्छ आणि नीटनेटकं कसं ठेवायचं यासाठी भरपूर उपयुक्त अशा टिप्स सांगणार आहे। प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की आपल्या किचनमध्ये जास्त पसारा नसावा आणि आपलं किचन साफ आणि स्वच्छ असावं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये याच मी काही उपयुक्त टिप्स तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग या टिप्स काय आहेत त्या बघून घेऊया। टिप नंबर 1, की कित्येक वेळा आपण असं होतं की किचनमध्ये जेव्हा आपण जेवण बनवत असतो तर जेवण बनवत असताना आपल्याला नॉर्मली बघितलं तर जेवणासाठी स्वयंपाकासाठी मसाले लागत असतात आणि हे मसाले जेव्हा आपण ट्रॉलीमध्ये किंवा वरच्या डॉवरमध्ये ठेवतो तेव्हा बघितलं तर आपले असणारे तेलाचे किंवा पाण्याचे जे हात असतात ते डॉवरला लागतात आणि आपले ट्रॉल्या किंवा डॉवर असतात ते खराब होतात। तुम्हाला जर वाटत असेल की आपली ट्रॉली किंवा डॉवर खराब होऊ नये तर अशावेळी जे स्वयंपाकासाठी जे मसाले मीठ किंवा तेल जे लागतात ते डॉवर किंवा ट्रॉलीमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही त्या जागी तर ते त्याऐवजी तुम्ही काय करा तर ते मसाल्याचे डब्बे किंवा मीठ जे डेली तुम्हाला लागतं स्वयंपाक बनवण्यासाठी ते डॉवरमध्ये न ठेवता त्या जागी तुम्ही ऑर्गनायझरचा वापर करा। तर आता तुम्ही बघू शकले की मार्केटला किंवा ऑनलाईन प्लॅस्टिकचे स्टीलचे छान छान असे ऑर्गनायझर वापर मिळतात। तर इथे बघा मी असं हे ऑर्गनायझर घेतलेलं आहे, म्हणजे अशी छोटी एक प्लॅस्टिकची रॅक मी म्हणू शकता तुम्ही त्याला। तर त्याच्यावरती मी कागद घालून घेतलेलं, कागद यासाठी किंवा तेलाचे डब्बे ठेवतो तेव्हा त्याचे डाग त्याला लागून खराब होण्याची शक्यता आहे। आणि ह्या ऑर्गनायझरवर मी बघितलं तर अशा प्रकारे तेलाचा आणि तुपाचा डब्बा ठेवून घेतलेला आहे आणि दुसरा बघितलं तर दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये मसाल्याचा डब्बा ठेवून घ्यायचे आणि खूप इझिली पडतं आपल्याला इथनं काढणंसुद्धा। आणि स्वयंपाक बनवताना आपल्याला वारंवार बघितलं तर ट्रॉली किंवा डॉवर उघडण्याची गरज नाही। खालच्या बाजूला बघितलं तर जेवण बनवण्यासाठी लागणारं मीठ आणि त्याचप्रमाणे बघितलं तर लायटर आणि हे पोळीसाठी लागणारं तेलाची छोटी किटली आहे ती छोटीशी किटलीसुद्धा मी इथे ठेवलेली, त्याचप्रमाणे लायटर सुरी अशा ज्या डेली मला जेवण बनवण्यासाठी म्हणजे स्वयंपाकघरामध्ये लागणाऱ्या गोष्टी मी इथे ठेवून घेतलेले आणि खूप इझी आपल्याला ते काढणं बरं पडतं। आता इथे ऑर्गनायझर ठेवल्यामुळे काय झालं आहे की जे डॉवरला वारंवार स्वयंपाक बनवताना हात लागायचे ते हात न लागता आपल्या ड्रॉवर ट्रॉली स्वच्छ राहते आणि इथे आपल्याला इझिली काढणंही सोपं पडतं। आत्ता बघूया आपली टिप नंबर 2। टिप नंबर 2 अशी की स्वयंपाकघरात प्रत्येकाला वाटते की जास्त पसारा होऊ नये, जेवण बनवलं तरी ओटा नेहमी क्लीन असावा। तर आता तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवत असताना जेव्हा फोडणी वगैरे देता तर त्यासाठी जो लसूण लागतो तो लसूण ठेचल्यानंतर तुम्ही काय करता, लसूण ठेचून होतो आणि लगेच तो खलबत्ता तसाच तिथे ठेवून देता। काही किती आपण बघितलं तर घाई गडबड असेल तरी हा खलबत्ता धुण्यासाठी आपल्याला काय एवढा फारसा वेळ लागत नाही, लगेच तो बेसिंगमध्ये ठेवून न देता किंवा तसाच ठेवून न देता तुम्ही लगेच धुवून टाकला तर त्याला वेळही लागत नाही। आणि तो जर तुमचा लसूणचा खलबत्ता तसाच ठेवला तर लसूण सुकून जातो, मग नंतर तो घासावा लागतो आणि त्यात आपला बराच वेळ जातो। त्यापेक्षा तुम्ही लगेच काम झाल्यावर लगेच लसणाचा जो खलबत्ता आहे तो स्वच्छ धुवून लगेच तिथं बघितला तर किचनच्या ओट्यावर असा पालथा करून ठेवा, त्यामुळे खलबत्ताही आपला स्वच्छ राहील आणि लगेच आपलं काम होऊन जाईल। आता बघूया आपण टिप नंबर 3। टिप नंबर 3 नॉर्मली बघितलं तर आपण जेव्हा पण स्वयंपाक बनवत असतो तर स्वयंपाक बनवत असताना आपल्याला भाज्या चिरायला आपण ओट्यावरच चिरतो किंवा कांदा वगैरे चिरल्यानंतर त्याची जी सालं वगैरे असतात ती सालं आपण स्वयंपाक बनवताना राहू दे नंतर एकदाच टाकेन असा विचार करतो, तसं न करता तुम्ही किचनच्या ओट्यावर छोटासा असा ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन ठेवा। आणि हा डस्टबिन ठेवण्याचे फायदे पण आहेत की ओला आणि सुका कचरा वेगळा राहतो आणि तुम्ही असं छोटासा डस्टबिन जर किचनच्या ओट्यावर ठेवला तर लगेच तुम्ही जेव्हा पण स्वयंपाक बनवत असतानाची सालं वगैरे भाज्यांची सालं असतात कांद्याची सालं वगैरे ती लगेच तुम्ही बघितलं त्याला डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि त्यामुळे तुमच्या किचनच्या ओट्यावर पसारा होणार नाही आणि लगेच किचनच्या ओट्यावर असल्यामुळे तुम्ही लगेच सहज तो बघितला कचरा किचनच्या जो डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये टाकू शकता। असे छोटेसे चेंजेसमुळे सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरात जो ओटा आहे तो ओटा क्लीन राहणार आहे आणि ओट्यावर पसारा होणार नाही। तर बघा आता मी या डस्टबिनमध्ये जो कचरा आहे तो कचरा घालून घेणार आहे आणि कचरा घालून झाल्यावर लगेच बघितलं तर डस्टबिन बंद करून घेणार आहे आणि अशामुळे बघा तुम्ही ओट्यावर बघितलं तर कुठेही तुम्हाला पसारा दिसत नाही आणि तुमच्या ओटासुद्धा क्लीन दिसतो। क्लीन आणि स्वच्छ ओटा ठेवण्यासाठी टिप नंबर 4 अशी आहे की
की जेव्हा पण तुम्ही नाश्ता किंवा बघितलं तर जेव्हा बेसिंगमध्ये बघितलं आपल्या थोडीशी तरी जेव्हा भांडी असतात ती भांडी आपल्याला लगेच घासून घ्यायची आहेत. कित्येक वेळा असं आपण विचार करतो की नाश्ता केला आहे थोडीशीच भांडी आहेत का एकदाच घासूया, आणि जेव्हा भरपूर भांडे पडतात तेव्हा भरपूर भांडे असले की आपल्याला किचनमध्ये जाण्याचा मूडसुद्धा होत नाही. मग अशा वेळी बघितलं तर किचनमध्ये जास्त पसारा होऊ नये आणि किचन स्वच्छ राहावं असं वाटत असेल तर जी काही थोडीफार भांडी साठतात ती लगेच आपल्याला घासून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसात ना एकदा तरी तुम्हाला बेसिंग चांगलं क्लीन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण कमी भांडी असतानाच तुम्ही बेसिंग वगैरे किंवा आजूबाजूचे जे नळ आहे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे टाईल्स आहे त्या लगेच धुवून घ्या. त्याच्यामुळे काय होणार की तो बेसिंगच्या आजूबाजूचा एरिया आहे तोही स्वच्छ क्लीन राहील. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला क्लीन ओटा हवा असेल तर लगेच भांडे धुवून घ्यायचे आहेत. आता टीप नंबर पाच की जेव्हा पण आपण स्वयंपाकघरात काम करत असतो तेव्हा भाज्या कापण्यासाठी बघितलं तर चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. आणि हा जेव्हा आपण भाज्या वगैरे चिरून वगैरे होतात आपलं काम झालं की आपण कित्येक वेळा काय करतो की ते चॉपिंग बोर्ड तसाच बघितलं तर बेसिंगमध्ये ठेवून देतो. तसं न करता काय करायचं आहे की तो बोर्ड लगेच बेसिंगमध्ये ठेवण्यापेक्षा आपण जो कांदा वगैरे फोडणीला घातला आहे तो शिजण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो, मग तेवढ्या वेळामध्ये जी बेसिंगमध्ये थोडीफार भांडी पडलेली असतात किंवा हा चॉपिंग बोर्ड आहे तो लगेच स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. स्वच्छ धुवून ठेवल्यामुळे तोही व्यवस्थित राहतो आणि आपल्या बघितलं तर बेसिंगमध्ये भांडी जास्त साचत नाही. तर बघा इथे बेसिंगमध्ये जी थोडीफार भांडी होती तो कांदा शिजत तोपर्यंत ही भांडी मी स्वच्छ धुवून घेतलेली, चॉपिंग बोर्डसुद्धा धुवून त्याच्या जागी ठेवून दिलेलं आहे. त्यामुळे किचनच्या ओट्यावर पचारा दिसत नाही. आणि बघितलं तर एक वायपरचा यूज करायचा की थोडंफार जिथे कचरा दिसतो वायपरच्या मदतीने लगेच तो किचन ओटा क्लीन करून घ्यायचा आहे. अशाने सुद्धा आपला किचनचा ओटा क्लीन राहतो. या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खरंच खूप फायदेशीर आहेत. आता जाणून घ्या टीप नंबर 6. जेव्हा पण आपण भांडे धुतो भांडे धुल्यानंतर ती भांडे साठवण्यासाठी आपण एक नॉर्मली एक जाळी कोणाकडे स्टीलची प्लॅस्टिकची अशी जाळी असते त्या जाळ्यामध्ये आपण भांडे धुवून ठेवतो. तर तुम्हाला कित्येक वेळा काय होतं की एकदा सगळी भांडी बघितलं तर जाळीमध्ये ठेवल्यावर कित्येक वेळा काचेचे ग्लास फुटले जातात, त्याचप्रमाणे छोटी छोटी जी भांडी असतात ती वेळेवर मिळतही नाही. अशा वेळी तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारची छोटी जी रॅक येते म्हणजे जाळी ठेवण्यासाठीच नॉर्मली धुतलेली भांडी ठेवण्यासाठी ती वापरतात, तर तुम्ही अशी ही रॅक वापरू शकता. त्याच्यावरती तुम्हाला ज्या डेली डिश लागतात त्या डिश तुम्ही बघितलं तर बघा इथे मी भांडे धुवून ठेवते आणि ज्या छोट्या छोट्या डिश आहेत त्या डिश बघितल्या तर व्यवस्थित या ऑर्गनायझरमध्ये लावून ठेवते. आता या ऑर्गनायझरचा वापर केल्यामुळे काय होतात की माझ्या डिशसुद्धा व्यवस्थित तिथे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे काचेचे कप, ते कप लगेच बघितले तर चहा पिऊन झाला आहे नाश्त्याची भांडी धुतली तर लगेच मी हे कप या रॅकला लावून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे ते काय होतात की तुटण्याची शक्यता नसते, लगेच तिथे अडकवले जातात आणि ते सेफ राहतात. त्याचप्रमाणे छोटे छोटे चमचे हे भांड्यांमध्ये जेव्हा आपण खाली ठेवतो तर वेळेवर ते चमचे मिळतसुद्धा नाही. अशा वेळी तुम्ही असा ऑर्गनायझरचा वापर केला तर डेली तुम्हाला लागणारी सुरी त्याचप्रमाणे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लगेच तुम्ही स्वच्छ धुवून अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवा. आणि हे खरंच ऑर्गनायझर खूप हेल्पफुल मला तरी वाटतं. तर असे छोटे छोटे ऑर्गनायझर तुम्ही किचनच्या ओट्यावर ठेवून किचनचा ओटा नीटनेटका ठेवू शकता. आता टीप नंबर 7 जाणून घेऊया. जेव्हा स्वयंपाकघरामध्ये आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा बघितलं तर भाजी घाटवण्यासाठी जे चमचे वापरतो ते आपण किचनच्या ओट्यावर तसेच ठेवून देतो. मान्य आहे किचनचा ओटा आपला क्लीन असतो पण जेव्हा तुम्ही हा चमचा ओट्यावर तसाच ठेवता तर ओट्याला डाग पडण्याची शक्यता आहे आणि ओटा खराब होतो. त्याऐवजी तुम्ही बघितलं तर एक छोटीशी डिश घ्या आणि डिशमध्ये ते चमचे ठेवा, त्यामुळे ओटाही स्वच्छ राहील. त्याचप्रमाणे जेव्हा स्वयंपाकघरात आपण बघितलं तर फोडणी देतो तर फोडणी देत असताना काय होतं की जे तेल असतं ते तेल मागे ज्या टाईल्स असतात तर टाईल्सवर उडतं आणि टाईल्स खराब होतात. तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता की तुम्हाला वाटतं की टाईल्स खराब होऊ नये, आणि माझ्या घरातसुद्धा चिमणी नाही, मी रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहते, सुद्धा बघितलं तर किचनमध्ये चिमणी नाही, मग अशा वेळी ही फोडणी बघितलं तर टाईल्सवर उडून टाईल्स खराब होण्याची शक्यता आहे. पण जेव्हाही मी स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही भाजीला डाळीला जेव्हा फोडणी देते तेव्हा मी अशा वेळी काय करते तर हा जो गॅसची शेगडी आहे ती शेगडी थोडी पुढे सरकवून घेते, त्यामुळे आपल्या टाईल्ससुद्धा खराब होत नाही आणि किचनसुद्धा आपलं स्वच्छ राहतं. टीप नंबर 8. जेव्हा आपण किचनमध्ये भांडी घासण्यासाठी ज्या घासणींचा वापर करतो तर त्या घासणी आपल्याला तशाच ठेवून न द्यायच्या, तर घासणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे किचनमध्ये वापरण्यात येणारे आपण साबण किंवा नॅपकिन धुण्यासाठी जे साबण वापरतो त्या जाळ्या वगैरे त्या तशाच किचनच्या ओट्यावर ठेवण्यापेक्षा तुम्ही एखादा
ज्याला जाळी असेल असा डब्बा जो मिळतो म्हणजे त्यातनं सगळं पाणी वगैरे निथळून जाऊ शकेल अशा डब्यांचा वापर करा. तर तुम्ही बघू शकता मी इथे असा जाळी असलेला हा डब्बा वापरलेला आहे. या डब्यामध्ये एका साईडला साबण आणि एका साईडला घासणे ठेवलेले आहेत. त्यामुळे काय होतं की असं जाळीचा डब्बा असल्यामुळे व्यवस्थित हवा लागून बघितलं सगळं घासणींमधलं पाणीही निथळून जातं. त्याचप्रमाणे आपला साबणही खराब होत नाही कारण साबणाचा जो फेस वगैरे असतो तोही निघून जातो. आणि त्यामुळे बघितलं तर किचनच्या ओट्यावर जर तुम्ही असंच घासण्या ठेवण्यापेक्षा अशा डब्यामध्ये व्यवस्थित घासण्या ठेवल्या तर किचनच्या ओट्यावर ते दिसतानाही छान दिसतं, व्यवस्थित ऑर्गनाईज वाटतं आणि आपले साबण आणि घासणीसुद्धा व्यवस्थित राहतात. तर अशा छोट्या टिपचा वापर तुम्ही नक्की करू शकता. आता जाणून घेऊया टीप नंबर 9. टीप नंबर 9, किचन साफ स्वच्छ ठेवण्यासाठी जेव्हा पण तुम्हाला टाईम मिळेल, नॉर्मली बघितलं तर रात्री झोपताना तुम्ही व्यवस्थित अशी किचनची जी शेगडी आहे ते लिक्विडनी व्यवस्थित घासून घ्या. त्यामुळे तुमची किचनची शेगडी व्यवस्थित राहते. त्याचप्रमाणे शेगडीची जी बटणं आहेत कित्येक वेळा आपले खराब हात त्याला लागतात आणि त्यामुळे ती बटणं खराब दिसतात. तर अशावेळी तुम्ही बघितलं तर लिक्विडने ती व्यवस्थित घासून घ्या. मागच्या टाईल्ससुद्धा रात्री झोपताना किंवा जेव्हा किचन तुम्ही क्लीन करता त्यावेळेला मागच्या टाईल्ससुद्धा व्यवस्थित लिक्विडने घासून घ्या. अशामुळे तुमचं किचन हे क्लीन, स्वच्छ, साफ दिसणार आहे. कारण मागच्याच बाजूला किचनच्या ओट्याच्या मागच्या बाजूला टाईल्स जास्त खराब होतात आणि शेगडीसुद्धा उचलून तुम्हाला व्यवस्थित असं किचनचा ओटा क्लीन करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा पण तुम्ही टाईल्स पाण्याने धुता तेव्हा कित्येक वेळा पाण्याचे डाग त्याच्यावर राहतात. तर अशावेळी तुम्ही बघितलं तर वायपरच्या मदतीने टाईल्सवरचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजेच किचनच्या ओट्यावर तुम्हाला कुठेही डाग पडलेले दिसणार नाही पाण्याचे. आणि लगेच व्यवस्थित असं बघितलं तर कपड्याच्या मदतीने तुम्हाला ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर इथे मी ऑर्गनायझर ठेवला आहे तर लगेच इझिली मला खालना बघितलं तर ओटा पुसता येतो. जर रात्रीच्या वेळी असं किचन क्लिनिंगचं नाईट रुटीनची जर तुम्ही सवय लावली तर तुमचं किचन खूप छान क्लीन स्वच्छ राहील. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर तुम्हाला किचनमध्ये काम करण्यासाठी उत्साह वाटेल, फ्रेश वाटेल. त्यामुळे किचन जर तुम्हाला साफ स्वच्छ ठेवायचं असेल तर रात्रीच्या वेळी बघितलं तर किचन स्वच्छ करून झोपा. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावरसुद्धा फ्रेश वाटेल. आता जाणून घेऊया टीप नंबर 10. टीप तर किचन क्लिनिंगसाठी जो आपण नॅपकिन वापरणार आहे तो नॅपकिनही तेवढा स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यामुळे रात्री झोपत्यावेळी संपूर्ण किचनची साफसफाई झाल्यानंतर लगेच हा नॅपकिन बघितला तर साबण लावून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून आपण तो वाळत घालायचा आहे. त्यामुळे तो ओटा क्लीन करण्यासाठी जो नॅपकिन वापरतो तोही क्लीन राहणार आहे. लगेच जिथली कामं तेव्हाच केली तर आपलं किचनही साफ स्वच्छ राहतं. तर आता जाणून घेऊया टीप नंबर 11. टीप नंबर 11 अशी की जेव्हा आपण स्वयंपाकघरात काम करत असतो, एखादा पदार्थ शिजततोपर्यंत आपल्याकडे थोडाफार तरी वेळ असतो, तेव्हा वेळ असल्यावर तुम्ही काय करायचं की जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा जे आपल्या ट्रॉल्या असतात किंवा जे डॉर वगैरे आहेत तर ते व्यवस्थित किचनमधले ट्रॉली आपल्याला ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली ट्रॉल्या वगैरे स्वच्छ राहतात आणि फार कमी वेळ लागतो ही कामं करण्यासाठी. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा लगेच आपल्याला ते ट्रॉल्या क्लीन करून घ्यायचे आहेत. आता जाणून घेऊया टीप नंबर 12. टीप नंबर 12 अशी आहे की आपण स्वयंपाकघरात काम करत असताना काही ना काही कचरा किंवा बघितलं तर डाग लगेच फरशीवर पडतात. मग अशा वेळी ते तसेच न ठेवता लगेच बघितलं तर ओल्या फडक्याने आपल्याला फरशी क्लीन करून घ्यायची. आणि तुम्हाला माहिती आहे की फक्त एका फरशी क्लीन असेल तर आपलं घराचा लूक पूर्णपणे चेंज होतो. त्यामुळे जेव्हाही किचनमध्ये थोडाही कचरा पडतो तर लगेच आपला किचन क्लीन करून घ्यायचे. रात्रीच्या वेळी जर तुम्हाला असं किचन स्वच्छ ठेवण्याचं रुटीनची सवय लागली तर सकाळी उठल्यावर किचनमध्ये काम करण्यासाठी अगदीशय फ्रेश, उत्साही वाटतं. तुम्हीसुद्धा अशा छोट्या छोट्या टिपचा वापर करून तुमचं किचन अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.